अन्य सभापति महोदय जो विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे मुळातच निधीच्या वाटपाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे आपल्याकडे प्रस्ताव येत असतात त्या प्रस्तावांवर विभाग एक आपली ईपीसी तयार करतं की ईपीसी प्रत्येक विभागाकडनं आलेले जे काही प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव त्यातले किती समाविष्ट होऊ शकतात त्या विभागाकडे किती पैसे आहेत त्यांनी किती खर्च केलाय याच्या आधारावर त्याला मान्यता देत असत आणि फायनली मग एक ईपीसी ही त्या ठिकाणी वित्तमंत्र्यांकडे होते आणि त्यातनं मग बजेट असेल किंवा मागण्या असतील या अंतिम होत असतात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक वेळा आलेले सगळे प्रपोजल जे आहेत हे काही मंजूर होतातच असं नाहीये त्यातले बरेचसे होत देखील नाही. आता मुळातच जो मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे माननीय विरोधी पक्ष नेते असतील किंवा भाई असतील किंवा भाऊ असतील यांनी जो विषय मांडलेला आहे मला दुर्दैवाने थोडं इतिहासात जावं लागेल आणि ते याकरता जावं लागेल की नाही असे भाई की 5 वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो या 5 वर्षांमध्ये एकदाही अशी चर्चा या सभागृहात झालेली दाखवा कधीच झाली नाही कारण या राज्याची तशी परंपराही नव्हती. त्याच्यापूर्वी एकदा झाली होती जेव्हा आम्ही कोर्टात वगैरे गेलो होतो जयंतराव पाटील असताना हा आम्ही गेलो होतो पण साधारणपणे मात्र या राज्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं साहेब एक नवा पैसा अर्थमंत्रीने आपल्या माहिती करता सांगतो राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही एक आणि 2.5 वर्षांमध्ये एक फुटकी कवळी नाही नाही बाकीच्यांना मिळाले ना कोविड हे फक्त विरोधी पक्षाकरता होतं आम्ही दाखवलं ना मग मला सांगा आपण जे स्थगिती आली म्हणतात ते पैसे कुठले ते कुठले पैसे दिलेलेच पैसे आहेत ना साहेब एक फुटकी कवडी 2.5 वर्षांमध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही एक नवीन पायंडा सुरू झाला त्याच्यानंतर नाही चुकीचं आहे म्हणून नाही तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावा असं माझं मत नाही आहे त्या मताचा मी नाही आहे पण या इतिहासात जावंच लागेल म्हणजे आज आम्हाला शब्द थोडा मला दुसरं आठवत नाही म्हणून म्हणतो पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती. पण ठीक आहे एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे आता आपण स्थगितीचं म्हणालात आम्ही मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नावं देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे म्हणजे असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली अशी नाही आहे त्यांच्या कामाची कारण मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे हा आक्रोश होता म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती नंतर मेरिटच्या आधारावर ती स्थगिती उचलली किंवा आजही आमच्यासोबत राष्ट्रवादी आली आहे पण जे लोक नाही आले त्यांनाही मिळालाय निधी असं नाही आहे की नाही मिळालेला त्यांनाही निधी मिळालेला आहे. मी काँग्रेसची नावं आपल्याला दाखवतो याच बजेटमध्ये काँग्रेसची नावं दाखवतो की कुठल्या ना कुठल्या हेडमध्ये त्यांना पैसा मिळालेला आहे त्यामुळे असा काही सरसकट दिला नाही असं नाही आहे हे जरूर असू शकतं आणि हे मी मान्य करतो की समजा आम्हाला 25 कोटी मिळाला असेल तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 5 कोटी मिळाला असेल 10 कोटी मिळाला असेल पण नाही आता प्रश्न असा आहे की प्रश्न आता हा विधान परिषदेत आलाय मी विधानसभेचं पहिल्यांदा सांगितलं परिषदेचं बरोबर मी विधानसभेचं सांगितलं विधानसभेमधली ही परिस्थिती आहे
विधान परिषदेतली परिस्थिती तुम्ही नजरेस आणून दिलेली आहे, जरूर याही परिस्थितीच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल आणि भलेही त्या ठिकाणी यांना इतके किंवा यांना इतके असं नाही, पण जसं भाऊ तुम्ही म्हणालात की कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल।